पण त्या आजींनी आधीच सगळं खरं सांगून टाकायला पाहिजे होतं ना. लपून ठेवून काय मिळणार होतं त्यांना. आता त्यांच्यामुळं त्यांच्या सुनेला लॉकअपमध्ये जावं लागलं ना. हो ना, त्यांनी पंचायतच केली आहे. तोंडघशी पाडलं ग तुला? आई मला तोंडघशी पाडलं हे सोडा, पण आता सुमी अडकली की नाही या सगळ्यात, तिची विचारपूस होणार, चौकशी केली जाणार, आता घाबरून काय बोलेल ना देव जाणे. नाही पण अगं बरं आहे ना एका अर्थाने मी काय म्हणते, कारण घाबरली ना ती तर ती खरं खरं सगळं सांगेल ना. आणि मी काय म्हणते तुला, तू ना तू नको विचार करूस बरं याचा. हे बघ त्यांच्यासाठी तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. आई पण त्यांना ओळखण्यात मम्मी कशी चूक केली ना हेच कळत नाहीये मला. घ्या, इथे माणसांना ओळखता येत नाहीये आणि चालल्या वकील व्हायला. काय बोली हा, वकील बनण्यासाठी ना बेसिक अक्कल लागते आणि त्याचीच कमतरता आहे तुझ्याकडे नाही का. तू का नाही झालीस ग डॉक्टर किंवा वकील, एवढं सोपं वाटतं का तुला? हा तुला ना फक्त बोलता येतं बस. अरे तोंड उघडलं की काय घाण पसरवायलाच पाहिजे का? आई कशाला एवढी चिडतीयेस तू? मी फक्त खरं सांगितलं आणि मी सांगितलेलं खरं कोणालाच पटत नाही या घरामध्ये नाही का. आणि मला कशाला व्हायचंय डॉक्टर किंवा वकील? मला श्रीमंत बनायचंय आणि मी जेव्हा श्रीमंत बनेन ना तेव्हा या आबोली सारख्या 100 वकिलांना ना माझ्याकडे असं कामाला ठेवेन, मी पाणी भरायला लावेन माझ्या घरी. हो ना, बघा स्वप्न बघा नुसती. स्वप्न नाही खरंच सांगतीये, एक दिवस माझ्याकडे हिच्यापेक्षा जास्त पैसा असेल की नाही बघ तू. मी तर जाईल. तुम्हाला वाटतं ना तुम्हाला वकील व्हायची काय गरज नाही? अहो तुम्ही वकील होऊच शकत नाही, कारण त्याच्यासाठी ना विचार करून बोलावं लागतं आणि ते जमतं का तुम्हाला? हो तसं तर तू जे करायचीस हे सुद्धा नाही जमणार मला. नीता गप्प बस. अरे ती बोलली ते चाललं, मी बोलले ते लगेच जोमलं. काय स्पेशल केस आहे काही? नीता ताई बासा मनवाबद्दल अवाक्षरही ऐकून घेणार नाहीये मी, उगीच काही ते बडबडू नका. नीता तुला सांगून ठेवते मी, अबोली आणि मनवा दोघीही अत्यंत गुणी मुली आहेत. त्यांच्याकडून जर काही गुण घेऊ शकत असतील ना तर घे, नाही तर मी घेतो. या दोघींचं एवढं अबोली 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 मला मनवा सांग यांना, मला यांच्याशी बोलायचं नाही, निघा म्हणावं इथून. घरातल्या वकिलीण बहिणींना तुमच्याशी बोलायचं नाहीये, चला निघा निघा निघा. चला 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 निघा निघा. मला तिचे काय नाही काय नाही काय नाही, चला निघा 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 तुम्ही. हे बघा बघा मी तुम्हाला इथे बाहेर आणलं नाही, आबोलीच म्हणाली की नाही की निघा म्हणून, मग काय करणार आहे मी? पण मला आबोलीला भेटायचंय. काय काम आहे ते मला सांगा. आबोलीचं ना डोकं फिरलंय. म्हणजे? हो म्हणजे तिला आता हे कळलंय की ती तुम्हाला न्याय मिळवून देऊ शकणार नाहीये. अहो तिचे अगदी साधे बोलायचे सुद्धा वांदे न अडखळता बोलू शकत नाही, तुमची केस काय लढणार ती? तिला माहितीये की ती आता हरणार आहे म्हणून ती घाबरलीये. मी काय म्हणते तुम्ही उगाच तिच्या नादी लागू नका, उगाच कशा तिच्या मागे पुढे करताय, दुसरा वकील भेटायचं. तुला हाका मारताय त्या जाण. आई मला त्यांच्या खोटेपणाची चीड आली. ते सगळं ठीक आहे पण त्या खोटं का बोलतात ते तर समजून घ्यायला पाहिजे ना. पण आई त्यांचा खोटेपणा का समजून घ्यायचा? मी खोटेपणा नको समजून घेऊस, पण त्यांच्या खोटेपणा मागे काय नायलाज आहे ते तर समजून घ्यायला पाहिजे ना. हा चल 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 पाहिजे चल चल चल.